एनएन न्यूज में आपका स्वागत करती हूँ। अजनी पुलिस ने एक वाहन चोर को गिरफ्तार किया है। आरोपी का नाम शैलेश उर्फ माइकल राजा इंगले, जो महाकाली नगर झोपड़पट्टी बेल तरोड़ी निवासी है। आरोपी की गिरफ्तारी के बाद चोरी के मामले उजागर हुए, जिसमें आरोपी से चोरी की 3 दोपहिया वाहन सहित 45,000 रुपए का माल जब्त किया है। पुलिस ने गुप्त सूचना मिलने पर जाल बिछाकर आरोपी को धर दबोचा। हमारे संवाददाता मुकुंद चौरसिया ने अजनी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद चौधरी से बात की। 14 तारखेला शताब्दी नगर चौक मध्ये फिर्यादी यांनी त्यांची गाडी शताब्दी नगर चौक मध्ये उभी केली होती आणि खर्रा घेण्यासाठी गेले होते। आता ते आले तर त्यांच्यावाली हिरो होंडा पॅशन प्रो हे गाडी तिथे दिसली नाही। त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। त्या संबंधाने आम्ही चोरीचा गुन्हा दाखल केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करत होतो तेव्हा आम्हाला माहिती भेटली। आरोपी नामे शैलेश उर्फ मायकल राजा इंगळे व 39 वर्ष राहणार महाकाली नगर झोपडपट्टी बेल तरोडीचा, याला आम्ही संशयावरून ताब्यात घेतले, त्याला विचारपूस केली। तर त्याच्याकडे आम्हाला 3 दुचाकी गाड्या सापडलेल्या आहेत आणि आम्ही त्याच्याकडून 1 ॲक्टिवा आणि 2 हिरो होंडा पॅशन प्रो अशा 3 व्हेकल आम्ही त्याच्याकडून जप्त केलेले आहेत आणि तिन्ही गाडी संबंधाने पोलीस स्टेशन अजनी, पोलीस स्टेशन बेल तरोडी आणि पोलीस स्टेशन तहसील या ठिकाणी गुन्हे दाखल होते। एकूण मुद्देमाल हा 45,000 रुपयाचा आहे। आरोपीचे आम्ही PCR घेऊन 3 व्हेकल आम्ही डिटेक्ट केलेले आहेत। याआधी त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल नव्हते। ये थी हमारी नागपूर के अजनी पुलिस स्टेशन से रिपोर्ट। ताज़ा अपडेट्स के लिए देखते रहिए XNN न्यूज़। हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना ना भूलें।